गोपाळकाला गोड झाला गोपाळानं गोड केला या जयघोषात गोपाळपूर इथं आषाढी यात्रा सोहळ्याची काल्यानं सांगता झाली गोपाळपूर ग्रामपंचायतीनं सर्व पालख्यांचं उत्साहात स्वागत केलं उपजोनिया पुडती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ सुखी घालू हुंबरी या संत वचनाप्रमाणे गोपाळ काल्याचा उत्सव झाला पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर तालुका पंढरपूर इथं मानाची अमळनेरकर महाराजांची पालखी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे पाच वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली त्यानंतर भजन झालं पुढे पुढे चाला मुखाने श्री गजानन बोलाचा जयघोष करत भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन झालं पहाटेपासूनच एका मागोमाग एक अशा विविध संतांच्या छोट्या मोठ्या दिंड्या पालख्या विठ्ठल नामाचा गजर करत गोपाळपुरात दाखल होत होत्या सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची तर सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गोपाळपुरात दाखल झाली या पालख्या दाखल होताच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तसंच शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पालख्यांचं स्वागत केलं श्री ज्ञानेश्वर महाराज तसंच तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं मंदिराजवळ पालख्या विसावल्या होत्या या पालख्यांसह संत सोपान काका संत मुक्ताबाई संत नामदेव महाराज संत गोरोबा संत जनाबाई संत एकनाथ महाराज संत निवृत्ती महाराज यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचं गोपाळपुरात आगमन झालं तत्पूर्वी गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात पहाटे दोन वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली पूजा झाल्यानंतर पहाटे तीन वाजल्यापासून श्रीकृष्ण मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं श्री, श्री गोपाळकृष्णाचं दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली तसंच एकमेकांना प्रेमानं लाह्यांचा काला भरवून भेट घेतली श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीनं प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचं वाटप केलं जातं गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वच्छ पिण्याचं पाणी विद्युत व्यवस्था हिरकणी कक्ष प्लॅस्टिक संकलन केंद्र तात्पुरती शौचालय आदी सुविधा वारकरी भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं यावेळी बंदोबस्त ठेवण्यात आला होता या सोहळ्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव प्रांताधिकारी गजानन गुरव उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्यासह संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते गोपाळ काला झाल्यानंतर सर्व मानाच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊन पालख्या आपापल्या परतीच्या मार्गावर रवाना झाल्या तत्पूर्वी मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ संभाजी शिंदे ॲडव्होकेट माधवी निगडे शकुंतला नडगिरे डॉक्टर दिनेश कुमार कदम कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी पादुकांचं पूजन आणि मानांच्या पालख्यांचे मानकरी यांचा सत्कार केला यावेळी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते